संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या, ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारे एसटी महामंडळाचे गोपनीय पत्र उघड झालं, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या पत्राची होळी केली. कर्मचाऱ्यांना कामावरती हजर व्हा म्हणतोय आणि त्यांना गोपनीयतेचं एक पत्र देतोय. गोपनीयतेचं पत्र असं म्हणतोय की एकदा कामावरती कर्मचारी हजर राहू द्या आणि हजर होऊन एकदा एसटी सुरळीत झाली तर मग यांच्यावरती कारवाई करा. म्हणजे ते गोपनीयतेचं पत्र आता आम्हाला रात्री उशिरा मिळालेलं आहे. आम्ही आता सरकारची चिरफाड करतोय. एका बाजूला तुम्ही कर्मचाऱ्यांना कामावरती 10 तारखेला हजर व्हा म्हणताय. माधव काळेच्या सहीनं या महाराष्ट्रातल्या सगळ्या डेपोंना एक पत्र देत आहे, गोपनीयतेचं पत्र, आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलंय या सगळ्यांना एकदा हजर होऊ द्या, तोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई करू नका. एकदा एसटी सुरळीत चालू झाली का मग त्यांच्यावरती कारवाई चालू करा. म्हणजे सरकारचा दुकोंडीपणा, दुटप्पीपणा, कामगारच्या विरोधातली सरकारची भूमिका आज आम्ही सभागृहात उघडी करतोय. जो त्रिसमितीय समितीचा अहवाल आला होता त्याची आज आम्ही होळी केलेली आहे आणि जो त्यांनी गोपनीयतेचं पत्र काढलं ते आमच्यापर्यंत पोहोचलंय त्याची सुद्धा आम्ही होळी केलेली आहे आणि या विषयावरती सरकारला दोन्ही सभागृहामध्ये आम्ही आता धारेवर धरणार आहोत. अजित पवारच्या शब्दाला काडीची किंमत राज्यामध्ये राहिलेली नाही. माग विजेच्या प्रश्नावर सुद्धा अजित पवार मोठ्या मोठ्यांनी सभागृहात बोलले होते. मी सभागृहात बोलत असल्यापासून या राज्यातल्या एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन कट केलं जाणार नाही. आणि तिसऱ्या दिवशी परत ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं बिलं भरा नाहीतर कनेक्शन कट. अजित पवारच्या शब्दाला काडीची किंमत राहिलेली नाही.